सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत मँगो बर्फी. तर यासाठी लागणारं साहित्य तुम्ही खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. चला तर मग आपल्या आंब्याच्या बर्फीला झटपट सुरुवात करूया. गॅसवरती मी एक कढई ठेवली, त्यात मी 2 चमचे तूप घालते. तूप हे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला. 1 वाटी दूध पावडर घेतले आणि ते मी तुपात छान परतून घेतले. पाहू शकता थोडा रंग बदलतो. इथे मी 1 वाटी नारळाचा कीस घेतलाय. हा विकत आणलेला आहे, तो मी परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. हा पण आपल्याला 2 मिनिट गॅसवर छान परतून घ्यायचा आहे. आता मी खोबऱ्याचा कीस पण काढून घेते. फक्त याचा कच्चापणा गेला पाहिजे एवढंच आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी आंब्याचा रस घेतलाय. आंब्याचा रस करताना मी त्यात साखर किंवा पाणी घातलेलं नाही. इथे मी दशहरी आंबा वापरला आहे. याचा रंग आणि वास खूप छान येतो. तुम्ही तुमच्या जवळ जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता. त्यात मी 1 वाटी साखर घालते आणि हे मिक्सर मी छान परतून घेते. परत रसामध्ये साखर विरघळेपर्यंत आपल्याला ते छान हलवून घ्यायचं आहे. त्यात मी आता तूप टाकते. आणि परत हलवून घेते. तुपामुळे खूप छान टेस्ट येते आणि आपल्या बर्फीमध्ये एकदम सॉफ्टपणा येतो. बघा आता रंग असा छान चेंज झाला. साखर व्यवस्थित विरघळली की त्यात दूध पावडर आणि खोबऱ्याचा कीस मिक्स करायचा आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. आज आपल्या चॅनलला सुरू करून पूर्ण 1 महिना झालेला आहे आणि आमचा पहिला व्हिडिओ बेसन बर्फी, तुम्ही त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला. म्हणून आज 1 महिन्यानंतर मी आपल्यासाठी मँगो बर्फी घेऊन आले. ही पण तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आपली बर्फी बनवून तयार झाली, छान मिक्सर एकत्र झालं. खालती ताट किंवा मग तुमच्याजवळ जे काही अवेलेबल आहे त्याला छान तूप लावून घ्या, म्हणजे बर्फी निघेल नंतर. आता मी त्या भांड्यात बर्फी टाकते. हा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला, कारण आम्ही सुट्ट्या असल्यामुळे गावाकडे मस्त फिरून आलो. शेतात फिरलो, सगळं शेत पाहिलं, खूप मज्जा केलेली आहे. त्यामुळे थोडासा आपल्या रेसिपीला उशीर झाला. आणि 1 महिन्यात तुमचा प्रतिसाद खूप छान आहे, असाच प्रतिसाद नेहमी असू द्या. बघा आपली मँगो बर्फी तयार आहे. ती वरतून छान तुपाने सॉफ्ट करून घ्यायची, म्हणजे वड्यानंतर छान पडतील. मी ही बर्फी 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 तासानंतर फ्रीजमधून काढून मी तिच्या वड्या पाडून घेते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आंबे सगळ्यांनाच आवडतात आणि आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपण करतच असतो, त्यातीलच ही एक रेसिपी आहे जी सगळ्यांनाच तुमच्या घरात आवडेल. फ्रेंच बर्फीप्रमाणे ही मँगो बर्फी पण फ्रीजमधली थंड थंड खायला खूप छान लागते. तुम्ही शक्यतो थंडच खा. आता मी सजावटीसाठी खोबऱ्याचा कीस आणि बदामाचे काप घालते. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता.
बघा आपली बेसन बर्फी बनवून पूर्णपणे तयार आहे। रंग खूप छान आलाय आणि टेस्ट पण खूप छान लागते। आणि दूध पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर त्याऐवजी तुम्ही खवा किंवा मावा टाकू शकता आणि अशा पद्धतीने ही बेसन बर्फी बनवू शकता। मस्तच। वा छान अप्रतिम, खूप छान झाली आपली आंबा बर्फी। आंब्याच्या दिवसात आंबा खाऊन आणि आंब्याचा रस खाऊन खूप कंटाळणारा असेल तर माझ्या पद्धतीने अशी आंबा बर्फी बनवून बघा आणि सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर मग लवकरच भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।